नमस्कार, मी सूरज सावंत, एबीपी माझा मुंबई. आणि महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघांपैकी ज्या मतदारसंघांवरती विशेष लक्ष आहे त्यातला एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ. इथल्या उमेदवार पंकजा मुंडेंनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनावणेंना एक सवाल विचारलाय की आदळापट करून काय साध्य करणार आहात. आपला सुद्धा 5 वर्षांपूर्वी पराभव झाला होता आणि तो पराभव आपण हसत मुखानं स्वीकारल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं. त्यांच्याशी संवाद साधलाय गोविंद शेळके यांनी. निकालाची धाकधूक आहे का, कारण 24 तासाचा अधिक आता मीडियाने प्रश्न विचारल्यावर मला वाटायला की थोडी धाकधूक वाटायला पाहिजे, कारण मी एवढं व्यस्त राहिले या काळामध्ये की मी त्याविषयी फार विचार केला नाही. आणि खरंच आहे, आपल्या मुळातच आपल्या संस्कृतीत सांगितलं की कर्म करा, फळाची चिंता करू नका आणि कर्म योग्य पद्धतीने करा. कर्म मी करताना कुठल्याही म्हणजे अभद्र पद्धतीने माझं कर्म कधी केलेलं नाही. मी कर्म करताना ज्या विचारांना मी बांधलेली आहे, ज्या विचारांसाठी मी राजकारणात आले, त्याला प्रामाणिक राहून अख्ख्या 22-23 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या तोंडून कोणत्याही व्यक्तीविषयी, कोणत्याही वर्गाविषयी, कोणत्याही विचारांविषयी कधीही असन्मानजनक वक्तव्य गेलेलं नाही एवढ्या संकटात सुद्धा. तर त्याचाच मला अभिमान आहे. शेवटी लढाई तुम्ही कशी लढता ह्याला महत्त्व आहे, पण विजय मिळेलच असा मला विश्वास आहे. सगळे एक्झिट पोल सांगतायत की भारतीय जनता पार्टी बीडमध्ये निवडून येईल. असं असताना काल राष्ट्रवादीचे उमेदवार दोनदा गेले होते, खरं तर ते स्ट्रॉंग रूम चेक करण्यासाठी. तिथे त्यांची कर्मचाऱ्यांसोबत वादावाद झाली. ते कायम एक मागणी करतायत की मतमोजणीमध्ये हे अधिकारी नको, यापूर्वी म्हटले की बोगस मतदान झालं आहे. तुम्ही उमेदवार म्हणून कसं बघताय? मला एक सांगा, या राज्यामध्ये, या देशामध्ये सगळीकडे कलेक्टर अधिकारी आहेत लोकसभेचे, बरोबर आहे ना? ही निवडणूक काय फक्त बीड जिल्ह्यातच चालू आहे का? अरे मी स्वतः पालकमंत्री होते, मी स्वतः सत्तेत होते तेव्हा यांच्याच विरुद्ध निवडणूक झाली होती. आणि तर तेव्हा मी सत्तेचा गैरवापर केला नाही. आता मी तर स्वतः सत्तेतही नाही. आणि मग असा विचारही पुन्हा एक मला वाटतं विशिष्ट वर्गाकडे बोट दाखवण्याचा विचार आहे. हे चुकीच्या पद्धती अवलंबल्या झाल्यात. आता उमेदवार तेच होते का निवडणुकीत हा पण प्रश्न आहे ना. शेवटी ह्या निवडणुकीचं जे चित्र आपण पाहिलं तर ती निवडणूक वेगळ्या पद्धतीने झाली. काही होऊ शकतं उद्या, तर त्याच्यावर आदळापट करण्यापेक्षा ते स्वीकारलं पाहिजे. आपण पाहिलं आहे मागच्या वेळी माझं 2019 विधानसभेला पराभव झाला, तो मी स्वीकारला. आता माझा विजय होईल तो मी आनंदाने स्वीकारेल. शेवटचा प्रश्न की काय बदलणार आहे, म्हणजे 4 जूनच्या निकालानंतर काय बदलणार आहे? खासदार नक्की आपण एका वाक्यात उत्तर होतं की 4 जूनच्यानंतर काय बदलणार आहे, तर तो बीडचा खासदार बदलणार आहे असा आत्मविश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी, बीड. आणि लोकसभेच्या